चला आज आपण बनवूया मूग डाळीची मसाला खिचडी। तर ही खिचडी ना खायला खूप मस्त लागते, त्याचबरोबर पचायला पण सोपी असते। खिचडी आपण खाल्ली ना तर आपलं पोट भरेल पण मन काही भरणार नाही, इतकी स्वादिष्ट खिचडी तयार होते। तर चला इथे बघा, मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याला भिजवून ठेवले। मुगाची डाळ घेतली एक वाटी आणि एक वाटीच तांदूळ पण घेतलेत। डाळ आणि तांदळाचं प्रमाण आहे ना ते मी सारखंच घेतलेलं आहे। आता इथे माझ्याकडे ज्या काही भाज्या होत्या त्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच फळभाज्या। तर इथे मी गाजर कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची, बटाटा घेतला आहे, टोमॅटो कांदा चिरून घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता इथे कुकरमध्ये तेल टाकलं आहे, तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं, एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्त्याची पानं। तर याला 2 मिनटं परतवून घ्यायचं तेलावरती। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून द्यायचा आहे। कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मला ना बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की तुमचा कुकर म्हणजे कुठल्या कंपनीचा आहे, तो तुम्ही कुठून घेतला आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर आज देणार आहे। तर हा स्टीलचा कुकर आहे आणि तो मी वाशीच्या APMC मार्केटमधून घेतला आहे। मस्त खूप छान कुकर आहे, बटरफ्लाय कंपनीचा। याचं बूड पण छान आहे, म्हणजे जे बूड असतं ना ते खूप हेवी आहे, जड आहे, त्याच्यामुळे ना कुकरमध्ये काहीही आपण शिजवलं तर अजिबात जळत वगैरे नाही। तर प्रत्येक ताई मला कमेंट करून विचारत आहेत की तुम्ही या कुकरचा रिव्ह्यू द्या। तर म्हटलं चला आज आपण याच्यामध्येच म्हणजे या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगून द्यावं की हा कुकर मी कुठून घेतला आहे। तर मस्त कुकर आहे, छान आहे, स्टीलचा आहे, बूड पण छान आहे, जळत वगैरे नाही याच्यामध्ये। तुम्हाला कुकर घ्यायचा असेल तर कुठल्याही कंपनीचा घ्या, पण त्याचं सर्वात आधी बूड चेक करा की त्याचं हेवी बूड असेल, जाड बुडाचा असेल कुकर तरच घ्या। नाहीतर स्टीलचं म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये करप्त जर पातळ बूड असेल तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील असं मला वाटतं आहे। कारण माझ्याकडे हा कुकर आहे आणि मला म्हणजे या कुकरविषयी काय वाटतं आहे, कसा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे, कुठून घेतला आहे तेही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। चला आता वळूया आपल्या मसाला खिचडीकडे। तर इथे बघा, कांदा फ्राय झाल्याच्या नंतर हिरवी मिरची टाकलेली मी त्याच्यामध्ये, तिलाही छान असं फ्राय करून घेतले, त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, अजून हळद, कश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, या सर्व मसाले तेलावरती परतवून घेतलेले आहेत। आणि आता याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून द्यायचा आहे। तर इथे मी 2 टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतलेत, त्यांना याच्यामध्ये टाकून दिले, छान असं परतवून घ्यायचे टोमॅटो। आणि नंतर याच्यामध्ये कट केलेले शिमला मिरची आणि गाजर टाकून द्यायचे, त्याचबरोबर बटाटा। तर इथे बटाट्याला मी ना अगोदर कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेलं होतं, म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही। आणि आता याच्यामध्ये आपण ज्या काही भाज्या टाकून घेतलेल्या आहेत ना त्याला छान असं 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील भातामध्ये या भाज्या। भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता आपल्याला। डाळ आणि तांदूळ आपण एक तयारी करण्यापूर्वी भिजवून घेतले तर एकदम मऊसूत खिचडी तयार होते, खूप मस्त, अगदी रेस्टॉरंट स्टाईल खिचडी होते आणि चवीला तर विचारूच नका, खूपच मस्त लागते। तर इथे टाकून घेतलेले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि खिचडी शिजण्यासाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर दुसऱ्या साईडला मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे खिचडीसाठी, आता ते पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर खिचडीचे तांदूळ आणि डाळ मिक्स केल्याच्या नंतर भाज्या, डाळ, तांदूळ किती सुंदर दिसत आहेत। तर खूप मस्त लुक दिसते बघा याचं, आत्ताच एवढं छान दिसतं शिजल्यानंतर तर अजूनच खूप मस्त दिसेल। तर आता याच्यामध्ये ना मी गरम पाणी टाकून दिले, गरम पाणी टाकली ना तर खिचडीचा स्वाद मस्त येतो बरं का। तर कुठल्या पदार्थामध्ये तो पदार्थ बनवताना गरम पाण्याचा वापर केला ना तर खूप मस्त त्याची चव लागते, अगदी टिकून राहते त्याची चव। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आणि आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। फक्त 2 शिट्ट्या काढायच्या कुकरमध्ये, 2 शिट्ट्या पुरेपूर होतात ही खिचडी तयार करण्यासाठी। एकदम छान खिचडी तयार होते, अगदी मऊसूद। आणि आपण 3 शिट्ट्या जर दिल्या तर म्हणजे जी खिचडी आहे ना ती करपू शकते। तर 2 शिट्ट्यामध्येच आपला जो खिचडी आहे म्हणजे मसाला खिचडी ती तयार होणार आहे। चला आता कुकरचं झाकण लावून घेते आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घेते याच्या। आणि आता कुकर थोडंसं थंड झाला तर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे। मस्त खूप छान खिचडी तयार झालेली आहे बघा। तर आता तिला प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला। तसं तर जेवणाची वेळ झालेली आहे, मुलांना पण जेवायचं आहे। तर चला
मुलांना जेवण पण देऊन होईल आणि खिचडीचं प्लेटमध्ये टाकल्याच्यानंतर कशी दिसते हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आम्ही कोथिंबीर टाकून दिलेली आहे याच्यावरती. मस्त, खरं सांगू खूप भारी स्वाद लागतो बरं का. आता याच्यावरती आपण तूप टाकून खायचं. चला तर मग तुम्ही या खिचडीचा स्वाद घ्यायला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहे त्या कुकरविषयी. कारण हा कुकर जो आहे ना तो बऱ्याच ताईंना आवडतो आहे. खूप ताईंच्या कमेंट येत होत्या, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील नक्कीच. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर अशा छान छान रेसिपीज, ब्लॉग्स वगैरे तुमच्यासमोर मी नेहमी घेऊन येत राहील. तसंच तुम्ही माझे व्हिडिओ पाहतायत, छान छान कमेंट करतायत, त्याच्यामध्ये थोडेफार निगेटिव्ह कमेंट करणारे पण आहेत बरं का. तर असो असतं एखादं दहातलं एक जण, तर असो काही हरकत नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद.